उदाहरण क्रमांक 3, जर 3a बरोबर 4b बरोबर 5c असेल तर यास बीस सी बरोबर किती? चार पर्याय आपल्याकडे दिलेले आहेत. प्रथमतः आपण जी दिलेली समीकरण आहे ते आपल्याला 3a बरोबर 4b बरोबर 5c असे आहे, म्हणून आपल्याला या सर्व पदामधील सहगुणक 3, 4 आणि 5 यांचा लसाअ घ्यावा लागेल. म्हणून 3, 4 व 5 यांचा लसावे आता यांचा लसावे कसा काढायचा तर आपल्याला माहिती आहे 3 आणि 4 या सहमूळ संख्या आहेत, तसेच 4 आणि 5 या सहमूळ संख्या आहेत, आणि 3 आणि 5 या दोन्हीही सहमूळ संख्या आहेत. म्हणून या तीन संख्यांचा लसाअ म्हणजे या तीन संख्यांचा गुणाकार असणार आहे. म्हणून त्यांचा गुणाकार 4 3 12 आणि 12 5 60 हा 3 4 आणि 5 यांचा लसाअ येईल. आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, की यांचा जो लसाअ आला आहे त्याला आपल्याला या संख्येने अनुक्रमे गुणून घ्यायचं आहे, सॉरी भागून घ्यायचं आहे. म्हणजेच 60/3 60/4 60/5 आणि हे जर आपण सोडवलं तर 60 ला 3 ने भाग दिला तर येतोय 20, 60 ला 4 ने भाग दिलं तर 15 चौक 60 15 आणि 60 ला 5 ने भाग दिलं तर 12 5 60 म्हणजे आपलं गुणोत्तर येईल 20 15 12.